हॅलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण नोमेनक्लेचर बघितलं स्ट्रेट चेनचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ब्रांच चेन आहे किंवा जे कॉम्प्लेक्स हायड्रोकार्बन आहे त्यांचं नोमेनक्लेचर बघणार आहे. माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. नोमेनक्लेचर ऑफ कॉम्प्लेक्स हायड्रोकार्बन. तर नोमेनक्लेचर करण्यासाठी आपल्याला काही रोल स्टडी करणार लागणार आहेत. त्यामधला जो सगळ्यात पहिला रोल आहे तो आहे लॉंगेस्ट चेन रूल. ठीक आहे, म्हणजे एखाद्या कंपाऊंडला जर नाव द्यायचं असेल तर त्यामध्ये मॅक्झिमम कार्बन ऍटम असणारी जी चेन आहे ती आपल्याला चूज करावी लागते. ठीक आहे, आणि त्या चेन वरून आपण पॅरेंट हायड्रोकार्बन किंवा पॅरेंट जी चेन आहे ते आपण ठरवत असतो. कारण आधी सांगितल्याप्रमाणे आपण नोमेनक्लेचर साठी एक फॉर्म्युला यूज करतो. कुठला? तर बघा, प्रेफिक्स प्लस रूट वर्ड प्लस सफिक्स. मग हा जो रूट वर्ड याच्यामधला तो रूट वर्ड आपल्याला कोण सांगते? तर लॉंगेस्ट चेन रूल सांगते. ठीक आहे, एक्झाम्पल ना तुम्हाला ते अजून क्लिअर होऊन जाईल. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला लॉन्गेस्ट चेन कशी ओळखायची हे शिकवणार आहे. बाकी लोकंट रूल, सबस्टिट्युएंट नाव कसे द्यायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त लॉन्गेस्ट चेन कशी ओळखायची हे समजून घ्या. एक्झाम्पल बघा, आता एक एक्झाम्पल आपल्याला दिलेले यामध्ये जी लॉन्गेस्ट चेन राहील ती कशी ओळखायची. तर सपोज आता ही एक चेन मी कन्सिडर केले की यामध्ये पाच कार्बन आयटम आहेत. दुसरी चेन सपोज मी अशी कन्सिडर करतो की ही एक दुसरी चेन आहे की ज्यामध्ये चार कार्बन आयटम आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी जी लॉन्गेस्ट चेन राहील आपली ती राहील पाच कार्बन वाही, आणि जे रूट वर राहील ते राहील आपलं पेंट, आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए आणि. ओके, तसं या कंपाऊंडचं नाव जर आपण म्हटलं तर ते सॉरी थ्री मिथिल पेंटेन हे त्या कंपाऊंडचं नाव आहे. पण हे जे लोकल रोल आहे किंवा सबस्टिट्युएंटचे नावं कसे द्यायचे यासाठी वेगळे रोल्स आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार. आता फक्त समजून घ्यायचं की लॉन्गेस्ट चेन कशी ओळखायची. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघा. हे एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा ही एक लॉन्गेस्ट चेन आपण कन्सिडर करू शकतो, त्यानंतर ही एक लॉन्गेस्ट चेन आपण कन्सिडर करू शकतो. या चेन मध्ये पाच कार्बन आयटम आहेत, 1 2 3 4 याच्यामध्ये चार कार्बन आयटम आहेत, मग आपली लॉन्गेस्ट चेन राहील पाच कार्बन वाली. ठीक आहे, अजून एक चेन तुम्ही यामध्ये कन्सिडर करू शकता कुठली, तर ही अशा पद्धतीची यामध्ये 1 2 3 4 5 हिच्या सुद्धा पाच कार्बन आहे. कसे? 1 2 3 4 5. जर सेम नंबर ऑफ कार्बन आयटम असतील आणि चेन जर वेगळे असतील तर नोमेनक्लेचर करताना अशी चेन सिलेक्ट करायची की ज्या चेनला मॅक्झिमम साईड चेन असतील. म्हणजे जर स्ट्रेट चेन आपण कन्सिडर केली तर ही एक साईड चेन आहे आणि ही एक साईड चेन आहे. आता साईड चेन कशाला म्हणायचं? तर बघा, या एक्झाम्पलमध्ये ही एक स्ट्रेट चेन होती आणि हा जो एक CH3 ग्रुप आहे याला आपण म्हणतो साईड चेन. साईड चेन किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता सबस्टिट्युएंट. हा जो मिथिल आहे हा या ठिकाणी सबस्टिट्युएंट आहे. आणि हे जे पाच कार्बन आहे, पाच कार्बन म्हणजे मेन चेन और पॅरेंट चेन. आता या ठिकाणी सुद्धा बघा, ही आपली एक स्ट्रेट चेन म्हणजे पॅरेंट चेन आणि हा एक CH3 आणि हा एक CH3 हे सबस्टिट्युएंट झाले किंवा साईड चेन झाले. ठीक आहे, तर स्ट्रेट चेन कन्सिडर केल्यावर ही एक साईड चेन ही एक म्हणजे दोन साईड चेन येतात.
जर आपण असं कन्सिडर केलं, ही इथून अशी चेन जर पकडलं तर ही एक साइड चेन, ही एक साइड चेन, इथं सुद्धा दोन, म्हणजे इथं सुद्धा दोन साइड चेन आहेत, इथं सुद्धा दोन साइड चेन, आणि इथं चार कार्बन, त्यामुळे आपण ते कन्सिडर करणार नाहीच, ही लॉंगेस्ट चेन आपली राहील. आणि दोन्ही सेम साइड चेन असल्यामुळे नाव सुद्धा यांचं कसं राहणार, सेम राहणार. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सपोज आता हा एक कंपाऊंड आहे, म्हणजे यामध्ये लॉंगेस्ट चेन कशी शोधायची, बॉन्ड दिलेला असतो, ही एक स्ट्रेट चेन, याच्यामध्ये पाच कार्बन आयटम आहेत, ठीक आहे. दुसरं जर आपण बघितलं तर ही एक चेन आहे, 1 2 3 4 5 6 7, याच्यामध्ये सात कार्बन आयटम आहे, म्हणजे आपली जी लॉंगेस्ट चेन आहे ती किती कार्बनची आहे, सात कार्बनची. म्हणजे याचं जे नाव लिहिणार आपण ते कसं लिहिणार, हेप्टेन, रूट वर्ड काय राहील याचा, हेप्ट आणि सिंगल बॉन्ड म्हणून ए आणि. ओके अजून एक्झाम्पल बघा. जेवढे एक्झाम्पलचे तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमचं क्लिअर होत जाईल. आता हा एक कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये बघा आपण ही एक साइड चेन कन्सिडर करू शकतो, सॉरी मेन चेन, ज्यामध्ये पाच कार्बन आयटम आहेत. ही एक तुम्ही कन्सिडर करू शकता स्ट्रेट व्हर्टिकल, की ज्यामध्ये 1 2 3 4 5 कार्बन आयटम आहेत, किंवा ही तुम्ही कन्सिडर करू शकता की ज्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 कार्बन आयटम्स आहेत. ओके ठीक आहे, म्हणजे आपली जी पॅरेंट चेन आहे किंवा लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ती सात कार्बनची आहे, म्हणजे हिचं जे रूट वर्ड राहील ते हेप्ट राहील, हेप्टेन म्हणा किंवा सेप्टेन म्हणा. अजून एक्झाम्पल बघा. आता हा एक कंपाऊंड आहे आपला, ओके यामध्ये जर आपण बघितलं तर सपोज ही एक स्ट्रेट चेन ज्यामध्ये चार कार्बन आहेत, ओके देन 1 2 3 4 5 6 7 8 9, ही 9 कार्बनची आहे, ठीक आहे. मग आपली जी लॉंगेस्ट चेन राहणार ती किती कार्बनची राहणार, 9 कार्बनची, 1 2 3 4 5 6 7 8 9, आणि 9 कार्बन साठी आपलं रूट वर्ड राहील लोन, आणि सिंगल बॉन्ड राहील ए आणि, म्हणजे या कंपाऊंडचं नाव राहील लोन एन, जो रूट वर्ड येतो, ठीक आहे. देन तुम्ही अजून कुठली चेन जर बघितली, 1 2 3 4 5 6 नाही, 1 2 3 4 5 6 7 नाही, लॉंगेस्ट 9 कार्बनचीच आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपण लॉंगेस्ट कार्बन चेन शोधू शकतो, ठीक आहे. आधीच्या कार्बन मध्ये 7 7 साठी आपण काय लिहिणार, हेप्टेन, ठीक आहे. आय होप तुम्हाला लॉंगेस्ट चेन कशी शोधायची हे या एवढ्या एक्झाम्पल वरून